नमस्कार, ज्योतिष शास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेणाऱ्या सर्वांचं मी डॉक्टर ज्योती जोशी मनापासून स्वागत करते. मोठ्या संख्येने येणाऱ्या आपल्या शंका, समस्या, ज्योतिषशास्त्र शिकण्यातील आपली उत्सुकता व आवड अधोरेखित करीत आहेत, त्याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. मोफत ऑनलाईन कोर्स सुरू करण्याचं जे धाडस आम्ही केलं व या माध्यमातून ज्योतिषशास्त्राचा प्रचार व प्रसार करण्याचे जे प्रयत्न आम्ही करत आहोत, त्यांना पाठबळ तुम्ही देत आहात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे, अजूनही आपण आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते आज अवश्य करा, जेणेकरून ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल. त्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुम्हाला कळेल. मागील भागामध्ये आपण मेष राशीचा अभ्यास केला, आजच्या भागामध्ये आपण वृषभ राशीचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत आपण मूर्ती लहान पण कीर्ती महान असं सहज बोलून जातो. छोटं शरीर, उंची कमी, शांत स्वभाव, त्यामुळे चालही तितकीच शांत. कष्ट, परिश्रम, ज्ञान याचे ते चेहऱ्यावर असणारा, त्यात बहर घालणारा टापटीपणा आदी गोष्टीमुळे एखादे व्यक्तिमत्व चार चौघात उठून दिसते. याशिवाय एखादा कमालीचा रसिकत्व असलेला व्यक्ती जो आपल्या उपस्थितीने वातावरणाला आपल्या वशमध्ये करून देतो, ज्याच्याशी बोलल्याने किंवा ज्याचं व्यक्तिमत्व समजून घेतल्याने आपल्यालाही हेवा वाटावा की अशी रसिकता असावी, अशी व्यक्ती जर आपल्या संपर्कात आली तर समजून घ्यायचे की ही व्यक्ती वृषभ राशीचीच असू शकते. वृषभ राशीच्या लोकांचं आणखी एक खूप चांगले उदाहरण द्यायचे म्हणजे, एखाद्या परिश्रमाचं काम ज्या बाबतीत आपल्याला विश्वास असतो की हा व्यक्ती खूप मेहनती आहे, त्यामुळे हाच व्यक्ती ते काम चांगल्या प्रकारे करू शकतो, त्यानुसार तो व्यक्ती जेव्हा ते काम संपवतो तेव्हा आपल्याला विश्वास असतानाही आश्चर्य वाटतं, कारण ते परिश्रमाचे काम त्याने सहज म्हणजे कमी श्रमामध्ये पूर्ण केलेलं असतं. तो व्यक्ती वृषभ राशीचाच असू शकतो. अशा या वृषभ राशीच्या लोकांविषयी म्हणजे वृषभ राशीविषयी आपण आजच्या भागात माहिती समजून घेणार आहोत. त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये, गुण, दोष याविषयी सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. वृषभ ही राशीचक्रातील दुसऱ्या क्रमांकाची राशी आहे. निसर्ग कुंडलीत ही राशी द्वितीय स्थानात येते. या राशीचा स्वामी शुक्र आहे. वृषभ राशी स्थिर पृथ्वी तत्वाची, पृष्ठोदय, रात्री बली, मध्यम प्रसव व चतुष्पाद अशी राशी आहे. थोडक्यात सांगायचे झाल्यास वृषभ म्हणजे बैल होय. बैलाचे गुण म्हणजे शक्तिमान, कष्ट करणारा, कामसू आदी वैशिष्ट्य यातून अभिप्रेत होतात. या राशीचा अंमल मुखावर असतो. संथ चाल, मंदगती, स्वच्छता, टापटिपीची आवड, निष्काळजीपणा, चिकाटी, परोपकारी, स्पष्टपणा, स्थिर विचार, ऐहिक सौख्याचं दर्शन या राशीतून घडतं. वृषभ राशीचा स्वामी शुक्र हा ग्रह आहे, त्यामुळे शुक्राचे सर्व गुण या राशीच्या लोकांमध्ये बघायला मिळतात. शुक्राच्या प्रभावामुळे या राशीचे लोक प्रेम व सौंदर्याचे भक्त असतात. उच्च कोटीची रसिकता हा मुख्य गुण यांच्या अंगी असतो. एक प्रकारचा कलात्मक दृष्टिकोन त्यांना प्राप्त असल्यामुळे हे प्रत्येक गोष्टीचा मनमुराडपणे आनंद लुटतात. नव्हे तर आनंद घेण्यासाठीच हे लोक अशा गोष्टींच्या सदैव शोधातही असतात. रसिकता अंगी असल्यामुळे वृषभ राशींच्या लोकांचा स्वभाव प्रेमळ, शांत व स्थिर असतो.
या स्वभावामुळेच त्यांच्या अंगी व्यवहार कुशलता व चिकाटी बाणावलेली असते. याच बळावर कठोर परिश्रम करण्याची क्षमता अंगी असूनही ते कमीत कमी श्रमात जास्तीत जास्त मोबदला मिळवण्यात पटाईत असतात. शांत व स्थिर स्वभावामुळे कुठल्याही समस्येवर उपायही हे लोक चांगल्या प्रकारे शोधू शकतात. जिथेही जातील तेथील वातावरणाचा यांचा प्रभाव पडल्याशिवाय राहणार नाही. चार चौघात असताना हे लोक आपल्या व्यक्तिमत्वाने सर्वांना वशमध्ये करू शकतात, सर्वांना आपल्या प्रेमामध्ये पाडू शकतात. रसिकता अंगी असल्यामुळे वृषभ राशीचे लोक वैवाहिक जीवनात फारच रममाण होतात. संसार म्हटला की चढ उतार रुसवे फुगवे असतात, मात्र वृषभ राशीचे लोक आपल्या जोडीदारावर फार मनापासून प्रेम करणारे असतात. वृषभ राशीचे जसे गुण आहेत तसे त्याचे दुर्गुणही या राशीमध्ये बघायला मिळतात. स्वतःतल्या गुणाच्या आधारे चांगले काम केल्यास किंवा यश प्राप्त केल्यास माणसाला निसर्गत अहंकार यायला लागतो. कोणीही असो ही गोष्ट कधीच थांबवू शकत नाही. फरक फक्त एवढाच की सुज्ञ लोकांमध्ये अहंकाराचा भाव चढला तरी ते लगेच वास्तविकता लक्षात घेऊन त्याचा त्याग करतात. मिळालेलं यश डोक्यावर चढू देत नाहीत, तर काही लोक हे छोट्या यशातही अहंकाराने ओतप्रोत भरलेले असतात. अशा वेळी मग गुणांची जागा दुर्गुण घेत असतात. वृषभ राशी ही त्यातून सुटलेली नाही. या राशीमध्ये लालसा, आपलेच म्हणणे रेटण्याची वृत्ती, आळशीपणा आदी दुर्गुण प्रामुख्याने दिसून येतात. या दुर्गुणामुळे श्रमिक बैलाचं प्रतीक असूनही अधिक श्रमाची कामे करण्याची या लोकांची मानसिकता नसते. आतापर्यंत आपण वृषभ राशीचे गुण, दोष आणि स्वभाव वैशिष्ट्य या बाबतीत समजून घेतले. आता आपण शास्त्रानुसार नक्षत्रामधील वृषभ राशीचे स्थान समजून घेऊया. कृत्तिका नक्षत्राचे दुसरा, तिसरा आणि चौथा असे तीन चरण, रोहिणी नक्षत्राचे चार चरण आणि मृग नक्षत्राचे पहिले व दुसरे असे दोन चरण, एकूण मिळून नऊ चरणांनी वृषभ राशी तयार होते. कृत्तिका नक्षत्राचा स्वामी रवी असून त्यात जन्मलेली व्यक्ती ही राक्षस गणाची असते. कृत्तिका नक्षत्रात जन्मलेले लोक अधिक संतापी, आक्रमक व अहंकारी असतात. मात्र त्यांना शस्त्र, अग्नी व वाहन यांच्यापासून सतत भीती असते. रोहिणी नक्षत्राचा स्वामी चंद्र असून यात जन्मलेली व्यक्ती मनुष्य गणाची असते. रोहिणी नक्षत्रात जन्म घेतलेले लोक प्रसन्न, कलेत प्रावीण्य मिळवणारे, निर्मळ मनाचे व उच्च अभिरुची असणारे असतात. मृग नक्षत्राचा स्वामी मंगळ असून यात जन्मलेली व्यक्ती ही देवगणाची असते. बुद्धिवादी व भोगवादी यांचा समन्वय, उत्तम बुद्धिमत्ता तसेच याचा वापर चांगल्या कार्यासाठी करणे हे या नक्षत्राच्या लोकांचं विशेष म्हणावं लागेल. वृषभ राशीच्या लोकांची जशी स्वभाव वैशिष्ट्ये आहेत तशीच काही शारीरिक वैशिष्ट्येही या लोकांमध्ये प्रामुख्याने बघायला मिळतात. वृषभ राशीचे लोक कमी उंचीचे, मध्यम बांधा असलेले असतात, त्यामुळे काहीसे स्थूळ शरीरयष्टीही त्यांची बघायला मिळते. चेहरा, डोके, भुवया व जीवणी मोठी असते, तसंच आखूड मान, जबडा मोठा, तरतरीत नाक, नीम गोरे, रुंद केस कुरळे, काहीसे राठ, डोळे काळे व चमकदार, दात शुभ्र असतात. राशीच्या वैशिष्ट्यामुळे गळा, घसा, दात, नाक, डोळा इत्यादी शरीराच्या अवयवावर या राशीचा प्रभाव पडत असतो. आजाराच्या बाबतीत सांगायचे झाल्यास
वृषभ राशीच्या लोकांना अपचन, बद्धकोष्ठ, घटसर्प, टॉन्सिल, मुकेपणा, बोलण्याचा त्रास, आयोरिया, दातांचे आजार, मोतीबिंदू, नेत्ररोग, सर्दी, थंडी, कफ, गुप्तरोग आदी आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे या राशीच्या लोकांनी या आजारांपासून स्वतःची काळजी घ्यायला हवी. व्यापार, व्यवसाय किंवा नोकरीच्या बाबतीत सांगायचे झाल्यास राशीच्या स्वभाव वैशिष्ट्यानुसार बँका, रेव्हेन्यू खाते, आर्थिक व्यवहाराच्या संस्था अशा महत्वपूर्ण ठिकाणी वृषभ व्यक्तीसाठी लाभदायी ठरतात. याशिवाय शेती, पशुपालनामध्येही अपेक्षित असं यश या राशीच्या लोकांना मिळू शकत. अभिनय, चित्रकार, कलाकार, फोटोग्राफी, संगीतामध्ये गायन, वादन, कले संबंधित केलेले व्यवसाय, नोकरी केली तरी अर्थप्राप्तीसह नावलौकिक हे लोक बऱ्यापैकी प्राप्त करू शकतात. याशिवाय सौंदर्य प्रसाधनाशी संबंधित व्यवसाय, ब्युटी पार्लर, कलाकुसर, हॉटेल, साखर कारखाने, गोड पदार्थ, दुग्धजन्य पदार्थ, दूध डेअरी, फलाफुलांचे व्यवसाय, मोटार कारखाने, गॅरेज, स्त्रियांची वसतिगृह, वधूवर सूचक मंडळे, रसायने आदी विविध क्षेत्रामध्येही हे लोक यशस्वीरित्या काम करू शकतात. कार्यक्षेत्रानुसार उत्पादनाच्या बाबतीत सांगायच्या झाल्यास वेगवेगळी फुले, फळे, गाईगुरांची पैदास, सर्व प्रकारच्या सौंदर्य प्रसाधनाची उत्पादने, आरसे, चित्र, फोटो आदी उत्पादनाचा व्यवसाय किंवा नोकरी करून वृषभ राशीचे लोक आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त करून देऊ शकतात. काही क्षेत्रामध्ये वृषभ राशीचे लोक विशेष प्रभाव पाहू शकतात. त्यामध्ये बँका, पतपेढ्या, पेयांची निर्मिती स्थळे, कारखाने, हॉटेल, थिएटर, स्टुडिओ, सौंदर्य प्रसाधनाची निर्मिती स्थळे, तिजोरी, तलम वस्त्र, सर्व प्रकारचे सुंदर सुंदर दागिने आदी क्षेत्रामध्ये वृषभ राशीचे लोक आपल्या कर्तृत्वाने विशेष प्रभाव पाडू शकतात. वृषभ राशीविषयी एवढी माहिती तुमच्या अभ्यासासाठी पुरे आहे. आजचा भाग आपण इथेच थांबवूया. पुढच्या भागात आपण पुढील राशीचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. राशीविषयी सविस्तरपणे आपण जाणून घेत आहोत. आपल्याला हे सर्व समजत असेल व अधिक शिकण्यासाठी आपला उत्साही वाढला असेल याची मला खात्री आहे. मात्र त्याबरोबरच हेही सत्य आहे की ही सर्व शास्त्रीय माहिती असल्यामुळे एकदा ऐकून समजण्याची शक्यता कमी, म्हणून व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा. नोटबुकमध्ये नोंदी तयार करा. तुमच्या समस्या असतील, शंका असतील, त्या तुम्ही मला ऑनलाईनच विचारा. म्हणजे एकाच वेळी अनेक जणांना ती समस्या व तिचं निरसन समजू शकेल. पुढील व्हिडिओची वाट पहा. तोपर्यंत या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टींचा अभ्यास पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. शुभम भवतु. धन्यवाद.